नमस्कार मित्रों मित्रों या पा ये गहू ह्या गहूमध्ये किती घाण आहे किती हे बघा काही कुड्या असत्यान कचरा असन ह्या वर्षी आपलं जर्शी हिरवा गहू काढण्यात आलेला आहे त्याच्यामुळं भरपूर शेतकऱ्याच्या गहूमध्ये ह्या अशा कुड्या आहे ती घाण आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो हे एक आमचे मित्र आहेत रामेश्वर खाडे यांनी ही जे आपले गहू क्लिनिंग असन दाळ असन ह्याच्यासाठी ही मशीन आणलेली आहे. तर ह्या मशीनमधून कशाप्रकारे गहू क्लिनिंग होऊन निघते हे आपण आता तुमच्या समोरासमोर मी तुम्हाला दाखवून देतो. हां घ्या बघू टाका करू चालू करू का तर यापा हे आता चालू झालेलं आहे मशीन आणि गहू यायला चालू झाले तर ह्या क्लीन करण्याच्या मशीनमधून हे गहू सगळे क्लीन होऊन येणार आहेत आपल्या आता. तर आता हे वरून चालू आहे तर आपण बघू शकतो यापा एक नंबरचं जे गहू आहे ते अशा प्रकारे क्लीन झालेलं आहे आणि जे दोन नंबरचा गहू आहे तो ह्या प्रकारे क्लीन झालेला आहे आणि एकदम लहान साईजचा जे गहू आहे ते तीन नंबरचा हे असा आहे. आणि ह्याच्यामध्ये जे येणारा काही कचरा असेल आपल्या काड्या कुड्या असतील तर ह्या ठोकर काड्या इकडे येतात बा ह्या अशा ठोकर काड्या आहेत त्या गावातल्या त्या इकडे येतात आणि जे आपला बारीक जे टर्फला असते गावाचे हे असत बारीक भोगा असत किंवा बारीक भोगा ह्याच्यात येतो तर अशा प्रकारे हे गहू क्लीन करणारे मशीन आहे. तर हे जे आमचे मित्र आहेत रामेश्वर खाडे यांनी ही मशीन आणलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो पिंपरखेड इथं पांढरी वस्ती म्हणून जे आपलं ठिकाण आहे त्या जागेवर तुम्हाला हे गहू क्लीन करून मिळतील. आणि तर एक मिनटं मी मशीन बंद करतो तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो गहू कशा प्रकारे आपले क्लीन व्हायला लागले ते बघा. हे तीन नंबरचा गहू आहे हे दोन नंबर आणि हे एक नंबर. तर मित्रांनो ज्यावेळेस आपण गहू आतमध्ये टाकले त्यावेळेस गहू हे असे होते अशा प्रकारे गहू होते आणि हे आपल्या क्लीन करण्याच्या मशीनमधून काढल्याच्या नंतर गहू हे असे तयार झाले. तर मित्रांनो मी मशीन बंद करतो आणि आपण त्यांच्यासोबत दोन शब्द बोलू. नमस्कार रामेश्वर भाऊ. तर हे आता ही गहू क्लीन करण्याची मशीन आहे ह्याचं तुम्ही आज उद्घाटन केलेलं आहे तर कोणत्या प्रकारे समजा तुम्ही ह्याचे रेट हे ते काय आता कशा प्रकारे गहू तुम्ही क्लीन करून देणार आहात एकदा आपल्या गावातल्या आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यासाठी एकदा सांगा किंवा गहू तुम्ही कोणत्या प्रकारे ह्यांना क्लीन करून देणार आहात कोणत्या रेटमध्ये काय क्लीन करायला फक्त 100 रुपये किलो क्विंटल पडणार आहे. 100 रुपये क्विंटल काहीच नाही बर बर 100 रुपये क्विंटलनी तुम्हाला हे आता शेतकऱ्याला गहू क्लीन करून मिळणार आहे. जसं की आपण जर माझं बाजारामध्ये जर गेलोत आणि जर आपण 2200-2300 रुपये क्विंटलचा गहू घेतला आणि जर क्लीन करून जर घ्यायचा म्हणलं क्लीन केलेला जर असला तर 2700-2800 म्हणतात. पण जर आपण निस्ता जर गहू घेतला आणि रामेश्वर भाऊकडून जर तुम्ही क्लीन करून घेतला तर तुम्हाला हे सुद्धा चांगलं फायद्यात राहू शकतं. तर शेतकरी मित्रांनो गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं एक यूट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनचं बटन दाबून घंटीच्या चिन्हाला क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राम राम.